या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। वडील शिक्षक असल्यानं त्यांची सतत बदली व्हायची। आई गृहिणी होती, छोटा भाऊ होता, त्यामुळे शेती केली, जनावरे सांभाळली, घरातील सर्व कामं करून शिक्षण पूर्ण केलं। अनेक टप्प्यावर अडचणी आल्या तरी देखील आईच्या पाठबळावर MPSC परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून दाखवलं, असा जीवनप्रवास केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या डॉक्टर वैशाली कडूकर यांनी कॉफी विथ सकाळमध्ये यांनी उलगडलाय। तत्पूर्वी राहायला शेतातच असल्यानं त्या ठिकाणी विजेची सोय नव्हती, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या दिव्याखाली अभ्यास केला। त्यावेळी आई जागी राहायची, आईच्या पाठबळामुळे वरिष्ठ अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यानुसार तयारी केली। उच्च शिक्षणानंतर UPSC क्लासेससाठी काही माहिती नसताना पहिल्यांदाच जिल्हा सोडून दिल्ली गाठलं। परीक्षा दिल्यानंतर पुन्हा गावी आल्या। पहिल्या प्रयत्नात पूर्व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही पुढे संधी हुकली। त्यानंतर MPSC परीक्षेची तयारी सुरू केली, पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं आणि पोलीस उप अधीक्षक पदी निवड झाली, असाही अनुभव डॉक्टर कडूकर यांनी सांगितला। दरवर्षी केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रातून 750 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पूर्ण करतात। आतापर्यंत 11,460 जणांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय। यंदा आपल्याकडील भरती झालेले नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता 1200 पर्यंत वाढवली आहे। या ठिकाणी खात्यांतर्गत पोलिसांचे धडे दिले जातात। केंद्रात 16 पोलीस निरीक्षक, 4 पोलीस उपनिरीक्षक, 4 विधी निदेशक, 5 राखीव पोलीस निरीक्षक, 16 राखीव पोलीस उपनिरीक्षक, 42 कवायत निर्देशक कार्यरत असून प्रशिक्षणार्थ्यांना आंतरवर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षण दिलं जातं, असंही प्राचार्य डॉक्टर कडूकर यांनी सांगितलं। प्रशिक्षणार्थी आणि शाळकरी मुलांसाठी नव्यानं आठवड्यातील एक दिवस कामकाजाची प्रत्यक्षात माहिती देण्याचं नियोजन करण्यात आल्याचं, व्हिजन ठेवल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।